नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, त्याचबरोबर चार्टिकल सेटअप काय आहे आणि त्याचबरोबर ऑप्शनचं सेटअप काय आहे याची सविस्तर चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मार्केटनं लास्ट वीकमध्ये काय केलेलं आहे, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या मार्केटमधल्या पोझिशन कशा पद्धतीनं प्लेस झालेल्या आहेत, ऑप्शनचा डेटा ओआयचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय आणि ग्लोबल आणि डोमेस्टिक सेंटिमेंट मार्केटचे काय ते आपल्याला सविस्तरपणे डिस्कस करायचं आहे. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसांचा जर तुम्ही इंडियन इक्विटी मार्केटचा जर स्टडी केला तर ह्याच्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते सातत्यानं मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत. आणि मित्रांनो, 2020 ह्या वर्षामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये ऑलमोस्ट 1,00,000 कोटीचं बाईंग जे आहे ते कॅश मार्केटमध्ये केलं होतं आणि त्याच्या मानानं 2021 ह्या वर्षाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काही प्रमाणात ते मार्केटमधून प्रॉफिट बुक करताना दिसून येत आहेत. हे प्रॉफिट बुकिंग जे आहे ते कधीपासून त्यांचं सुरू आहे, एप्रिल असेल, जुलै असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर महिना असेल, ह्या सर्व महिन्यामध्ये त्यांनी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी मार्केटवरती सेलिंग केलेलं आहे. इव्हन मित्रांनो, हे मार्केटमध्ये आजच सेलिंग सुरू आहे का फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं, तर नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 2015 असेल, 2016 असेल, 2017 असेल आणि इव्हन 2018 असेल, ह्या वर्षामध्ये देखील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटवर नेट बेसिसवर सेलर आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर कोविड नंतर एक वर्षामध्ये जवळपास 1,65,000 कोटीपेक्षा जास्तीचं बाईंग जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यातलं काही प्रपोर्शन जे आहे ते सध्याच्या मार्केटच्या कंडिशनला ते सेल करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला मार्केटच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या संदर्भात मार्केटला काही अलर्ट राहावं लागतं आणि मार्केट जे आहे ते सध्याच्या कंडिशनला काही गोष्टी डिस्काउंट करत आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल लास्ट वीकमध्ये आपल्या देशाच्या गव्हर्नमेंटनं जे आहे म्हणजे सेंटरमध्ये जे पॉवरमध्ये जे गव्हर्नमेंट आहे या गव्हर्नमेंटनं काय केलं, त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी कमी केली आणि त्याचा रेट कमी करायचा प्रयत्न केला. मित्रांनो, यामुळे गव्हर्नमेंटच्या इन्कमवर ऑलमोस्ट काही 1,00,000 कोटीचं बर्डन जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतर आत्ताच तुम्ही काल न्यूज बघितली असेल की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी ऍग्रिकल्चर लॉज जे आहेत ते 3 विड्रॉल करण्याचं डिसिजन घेतलंय. मित्रांनो, हा एक पॅटर्न जर तुम्ही समजून घेतला आणि त्याच वेळेला स्टॉक मार्केटचं ज्या पद्धतीनं सेलिंग सुरू आहे त्याच्यातून खूप काही गोष्टी ज्या आहेत ते मार्केट सध्याला डिस्काउंट करत असल्याला तुम्हाला दिसून येतील. कारण त्या पाठीमागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होत्या. त्या संदर्भात देशातील लोकांना कुठेतरी रिलीफ देण्यासाठी सरकारनं काय केलं, एका बाजूला पेट्रोल डिझेलवरचा एक्साइज ड्युटी कमी केला आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला, ऑलमोस्ट 1,00,000 कोटीपेक्षा जास्तीचं सरकारच्या इन्कमवर सरकारला पाणी सोडावं लागलं आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे माहिती आहे का येणाऱ्या कालखंडामध्ये. आता साधारणतः 1 फेब्रुवारीला जे गव्हर्नमेंटचं बजेट येईल, हा जो गव्हर्नमेंटचा इन्कम बुडलाय हा गव्हर्नमेंटचा इन्कम जो बुडलाय तो कुठं ना कुठं कम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटला करावा लागणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मग तुम्हाला टॅक्सेशन वरती होताना दिसून येईल किंवा अजून कुठं बिटकॉइन वरती पण याचा इम्पॅक्ट होताना तुम्हाला दिसून येईल. कारण का अगोदर एक न्यूज ऑलरेडी आलेली आहे की बाबा बिटकॉइन मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल तर गव्हर्नमेंट सध्या ऑफिशियल लेवलला टॉप लेवलला असं एक डिस्कशन सुरू आहे किंवा एक प्रेस नोट पण आहे त्या संदर्भाची की बाबा ऑलमोस्ट 50% इतकं गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स लावायच्या नियोजनामध्ये आहे आणि त्याचा जर इम्पॅक्ट तुम्ही पाठीमागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये बिटकॉइनचा जर ग्लोबली डेटा बघितला तर ऑलमोस्ट मित्रांनो $1.3 बिलियन इतका पैसा जो आहे तो बिटकॉइन मधून काय करण्यात आलाय त्या ठिकाणी एक्झिट करण्यात आलाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे 15% आसपास बिटकॉइन मध्ये पण करेक्शन आलेलं आहे आणि इक्विटी मार्केटमध्ये पण इंडियामध्ये मेनली करेक्शन जे आहे ते थोडं जास्त आहे. US मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हायला आहे, बाकीचे जापानीज मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी तेज आहे पण इंडियन इक्विटी मार्केटवर ऑलरेडी बाकीच्या ब्रोकरेज हाऊस जे आहेत यांनी पण डाऊनग्रेड केलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मार्केट डाऊनसाईडला येताना तुम्हाला दिसून येत आहे. आणि दुसरं मित्रांनो, अजून एक खूप महत्वाचं आहे, जसं की बघा मी आता तुम्हाला सांगितलं बघा गव्हर्नमेंट काय करायला लागले, सध्याला काही डिसिजन चेंज करायला लागले आणि मित्रांनो 1 फेब्रुवारीला बजेट आहे आणि ह्या बजेटच्या अगोदर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे किंवा करेक्शन सुरू आहे किंवा FIचं सेलिंग सुरू आहे. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत बँक निफ्टी निफ्टीचा हिस्टॉरिकल जर चार्ट बघितला तर प्रत्येक वर्षी अनिन एव्हरेजली नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मार्केटमध्ये सहजासहजी रॅली येत नाही, त्या ठिकाणी हिस्टॉरिकल प्रॉफिट बुकिंगचाही टाइम आहे किंवा मार्केटमध्ये कुठं ना कुठं एक कन्सोलिडेशन किंवा करेक्शन फेस
तयार झालेली तुम्हाला आतापर्यंत दिसून येते आणि ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती परत एकदा तयार होते. दुसरा मित्रांनो एक महत्त्वाचा डोमेस्टिक इश्यू आहे, डोमेस्टिक इश्यू म्हणण्यापेक्षा डोमेस्टिक क्यूज आहे जो येणाऱ्या कालखंडामध्ये स्टॉक मार्केटची दिशा ठरवेल किंवा ह्या सेंटरमधल्या गव्हर्नमेंटचं डायरेक्शन जे आहे ते फिक्स करेल. ते म्हणजे 2022 ला 14 मेच्या आसपास युपी गव्हर्नमेंट जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचं टर्म जे आहे ती एंड होते आणि त्यानंतर तिथं नवीन गव्हर्नमेंट येणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मित्रांनो हा मार्केटसाठी आणि कुठल्या इकॉनॉमिक पॉलिसीसाठी किंवा जे पाठीमागच्या 7 ते 9 वर्षामध्ये गव्हर्नमेंटनं ज्या पद्धतीचे डिसिजन घेतले, ज्या पद्धतीचे इकॉनॉमिक रिफॉर्म्स होत आहेत, ज्या पद्धतीचं कॉर्पोरेट सेक्टरला ज्या पद्धतीचे ढिलाय दिले, ती पुढे कंटिन्यू राहणार का न राहणार हे 2022 लाच काय होणार आहे डिफाईन होणार आहे मार्चला. त्यामुळे मित्रांनो मार्केट काय करणार आहे, पहिलं बजेट काय येते ते बघणार आहे आणि त्यानंतर युपीचे इलेक्शन काय सांगतात ते बघणार आहे आणि त्याच्यानुसार मार्केट जे आहे ते पुढलं 4 ते 6 महिने डिस्काउंट करणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आजचा जर दिवस तुम्ही बघितला, आजचा दिवस म्हणजे जस्ट पाठीमागच्या 4 ते 5 दिवसापासून वेगवेगळ्या ब्रोकरेज हाऊस ज्या आहेत त्या इंडियाला डाऊनग्रेड करत होत्या आणि आज जे लेटेस्ट काल जे रिपोर्ट आलाय मॉर्गन स्टॅनलीचा त्यांनी सांगितले की बाबा सेन्सेक्स जो आहे 2022 डिसेंबर पर्यंत 80,000 जाईल सांगितले. आणि त्याचबरोबर मॉर्गन स्टॅनलीचं तेच रिपोर्ट आहे जे इकॉनॉमिक टाइम्स सांगतंय 80,000 जाईल, मॉर्गन स्टॅनली सांगतंय सॉरी स्टँडर्ड बिझनेस स्टँडर्ड न्यूज पेपर जो आहे तो सांगतोय बाबा डिसेंबर 2022 सेन्सेक्स 70,000 जाणार आहे. म्हणजे नेमका विश्वास कुणावर ठेवायचा, इकॉनॉमिक टाइम्सवर विश्वास ठेवायचा का बिझनेस स्टँडर्डवर विश्वास ठेवायचा. रिपोर्ट तर एकच मॉर्गन स्टॅनलीने काढलाय की बाबा मार्केट जे इंडियन इक्विटी मार्केट बुलिश आहे, 2022 एंड पर्यंत मार्केट वाढणार आहे. एक जण सांगते 70,000, एक जण सांगते 80,000. पण मित्रांनो मार्केट कुठं जाणार हे आपल्याला महत्वाचं नाही, आपल्यासाठी सर्वात महत्वाचा क्यूज ह्या ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्ट मधून आहे. मार्केट जे आहे ते लॉंग टर्म मध्ये मोठ्या टाइम फ्रेम मध्ये कंटिन्यू हायर साईडला जात असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सध्याच्या कंडिशनला मित्रांनो मार्केटमध्ये जे काय प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, मार्केटमध्ये जे काय करेक्शन सुरू आहे, हे करेक्शन मित्रांनो तुम्हाला खूप मोठी गुंतवणुकीची संधी जी आहे ती देण्याची तयारी करत आहे. मित्रांनो तुम्हाला मी काही हिस्टॉरिकल डेटा दाखवतो कशा आता निफ्टीच्या संदर्भातला आणि त्यानंतर बँक निफ्टीचा पण मी हिस्टॉरिकल डेटा दाखवतो. मित्रांनो मी निफ्टी स्पॉट जो आहे तो काय केलाय तुमच्या स्क्रीनवरती ओपन केलेला आहे. निफ्टी स्पॉट जो आहे तो काय केलाय स्क्रीनवरती ओपन केलेला आहे. 2014 नंतर मित्रांनो ज्या वेळेला हे सरकार पॉवरमध्ये आलं त्यानंतर एनडीए सरकार त्यानंतर मित्रांनो साधारणतः 2015 मध्ये मार्केटमध्ये एक करेक्शन आलं होतं आणि हे करेक्शन किती पर्सेंटचं होतं हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. कारण का तुम्हाला मार्केटचं सध्याचं करेक्शन जर समजून घ्यायचं असेल ना तर मार्केट नॉर्मल स्टेजला किती करेक्शन करतं हे माहित असलं पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो साधारणतः मार्केट जे आहे 2015 करेक्ट झालं आणि हे करेक्शन ऑलमोस्ट 2016 पर्यंत सुरू होतं. म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो 1 वर्षाच्या आसपास मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर या ठिकाणी करेक्शन आलं होतं आणि ह्या करेक्शनचं जर मॅग्निट्यूड बघितलं तर ऑलमोस्ट मित्रांनो 21% निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी करेक्ट झाला होता. त्यानंतर मित्रांनो बघा परत एकदा 2017 मध्ये मार्केटमध्ये 2016 एंडला आणि साधारणतः 5 सप्टेंबर 2016 मार्केटनं हाय तयार केला आणि हा हाय तयार केल्यानंतर परत एकदा निफ्टी इंडेक्स जो आहे तो करेक्ट झाला होता. आणि हा निफ्टी इंडेक्स किती करेक्ट झाला होता तर हा निफ्टी इंडेक्स मित्रांनो परत एकदा ऑलमोस्ट 12% आसपास काय झाला होता या ठिकाणी करेक्ट झाला होता. आणि त्यानंतर परत बघा त्यानंतर परत 2018 मित्रांनो मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं आणि हे करेक्शन परत ऑलमोस्ट 10% करेक्शन आलं होतं. म्हणजे पहिलं करेक्शन 20% होतं, दुसरं करेक्शन 11-12% होतं, तिसरं करेक्शन परत 10% आलं आहे आणि परत मित्रांनो परतचा जर डेटा चेक केला तुम्ही साधारणतः सप्टेंबर 2018 डेटा जो यामध्ये 2018 परत मार्केट मित्रांनो एव्हरेजली 14% करेक्ट झालं होतं. किती टक्के? 14% करेक्शन आलं होतं. आणि त्यानंतर परत या ठिकाणी मित्रांनो 2019 जे मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं साधारणतः जून ते ऑगस्ट मध्ये हे करेक्शन परत 12% आहे मार्केटमध्ये. आणि हा त्यानंतर कोविड-19 कॉल आहे. हा कोविड-19 कॉल मध्ये मार्केटने किती करेक्शन केलं ते माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण मात्र मित्रांनो 2021 फेब्रुवारीचं जे बजेट आलं त्यावेळेला मार्केटमध्ये जे करेक्शन आलं होतं ते करेक्शन किती आहे ते पण करेक्शन परत 8% आसपास आहे. आणि मित्रांनो सध्याच्या कंडिशनला निफ्टी इंडेक्सचं हिस्टॉरिकल करेक्शन जर बघितलं तर ते एनएन एव्हरेजली 10% आसपास येते. म्हणजे निफ्टीमध्ये जर प्राइस वाईज आणि टाइम वाईज जर करेक्शन येत असेल तर आतापर्यंतचा पाठीमागच्या 7 ते 8 वर्षाचा डेटा असं इंडिकेट करतोय आपल्याला मार्केटमध्ये जे करेक्शन येतं जे हेल्दी करेक्शन मानलं जातं मार्केटसाठी. कारण का मार्केटला जर 2 पाऊल पुढे जायचं असेल तर 1 पाऊल मार्केटला पाठीमागे यावं लागतं आणि ह्यानुसार मित्रांनो आतापर्यंत म्हणजे लाईफ टाईम हाय पासून निफ्टी जो करेक्ट झालाय कालच्या क्लोजिंग पर्यंत
तो किती टक्के क्लोज झालाय निफ्टी इंडेक्स या ठिकाणी, तर आता फक्त मित्रांनो कुठे 4% निफ्टी इंडेक्स करेक्ट झाला. आपण असं गृहित धरूया की बाबा हिस्टॉरिकल मार्केटनं जे रिपीटेशन केलंय प्राइस इट सेल्फ रिपीट असं ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस किंवा प्राइस एक्शन किंवा तुमचं डाऊ थेरी जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की बाबा प्राइस इट सेल्फ रिपीट केली जाते आणि हे रिपीटेशन जे आहे प्राइसचं पाठीमागच्या हिस्टॉरिकल डेटामध्ये निफ्टीचं जर चेक केलं तर ऍव्हरेजली 10% च्या आसपास निफ्टी करेक्ट होतोय. त्यामुळे मित्रांनो माझा एक असा अंदाज आहे आणि ज्या पद्धतीचं येणारं बजेट, ज्या पद्धतीचं सध्याच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आणि ज्या पद्धतीचं पुढे यू घातलेलं युपीचं इलेक्शन आहे, या पार्श्वभूमीवर जे मार्केटमध्ये करेक्शन सुरू आहे काही गोष्टी डिस्काउंट करून ह्याच्यानुसार मित्रांनो मार्केटमध्ये हे जे करेक्शन आहे हे प्रोबॅबिलिटी 10-11% आसपास करेक्शन काय होऊ शकतं मार्केटमध्ये येऊ शकतं. आणि हे करेक्शन जर आलं 10% आपण ऍव्हरेजली हिस्टॉरिकल 10% जरी पकडलं तरी मित्रांनो प्रोबॅबिलिटी निफ्टी जो आहे तो डाऊन साईडला 16,546 पर्यंत 16,600 पर्यंत येणं आपल्याला अपेक्षित आहे. पण मित्रांनो हे बघत असताना आपल्याला 4 आठवड्याचा डेटा पण बघणं गरजेचं आहे, कारण का निफ्टीनं पाठीमागे जो ब्रेकआउट दिला होता हा निफ्टीचा ब्रेकआउट कुठून होता तर साधारणतः या ठिकाणी 16,000 आसपासून निफ्टीनं हा ब्रेकआउट दिला होता. त्यामुळे माझी एक अपेक्षा आहे, असं माझं एक अजम्पशन आहे, मेबी हे 99% चुकीचं पण ठरू शकतं, नाही असं नाही, मी 100% खरं असं म्हणत, मी 99% चुकीचं होऊ शकतं असं सांगतोय, कारण काय हिस्टॉरिकल डेटा असं सांगतोय मार्केट ऍव्हरेजली 10% आसपास करेक्ट होते. हे 10% निफ्टीचं करेक्शन मित्रांनो 16,546 येते आणि निफ्टीचा त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग मोठा सपोर्ट जो बनतोय तो 15,500 ते 16,000 दरम्यान बनतोय. त्यामुळे माझं एक असं अजम्पशन आहे, डेटा माझा असं सजेस्ट करतोय की मार्केट 16,000 ते 15,500 पर्यंत मार्च 2022 पर्यंत करेक्ट होऊ शकतं. आणि ह्या पिरियडमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या ब्ल्यू चिप्स कंपन्या ज्या ऑलरेडी खूप ओव्हर व्हॅल्यूड आहेत, ज्याचं व्हॅल्युएशन प्रचंड आहे, ते व्हॅल्युएशन मित्रांनो काय होऊ शकतं एका चांगल्या स्टेजला येऊ शकतं. मित्रांनो ज्यावेळेला मार्केटमध्ये खराब न्यूज असते, ज्यावेळेला मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट असतो, त्यावेळेला जो स्टॉकचा जो भाव असतो तो भाव रिअल असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे वाईट खबर ज्यावेळेला मार्केटमध्ये येते, बॅड न्यूज ज्यावेळेला मार्केटमध्ये येते, त्यावेळेला जो स्टॉकचा भाव असतो, जी प्राइस असते ती खरी प्राइस असते, ते खरं स्टॉकचं व्हॅल्युएशन असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आता मित्रांनो काही ब्ल्यू चिप्स कंपन्या ज्या तुमच्या पाठीमागच्या फॉलमध्ये ज्या मिस झाल्या होत्या ऑपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंटच्या, त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला परत एकदा संजीवनी देण्याचं काम जे आहे ते त्या मार्केटमधलं जे करेक्शन यायला लागले ते करेक्शन करणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. सेम मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही जर बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीचा डेटा काय सांगतोय मित्रांनो, बँक निफ्टी हा इंडेक्स जर तुम्ही या ठिकाणी विचारात घेतला तर हा बँक निफ्टी इंडेक्स त्याच्या लाईफ टाईम हाय पासून आतापर्यंत जो करेक्ट झालाय हा किती करेक्ट झालाय बँक निफ्टी, तर मित्रांनो बँक निफ्टी ऑलमोस्ट आतापर्यंत लाईफ टाईम हाय पासून 9% आसपास करेक्ट झालाय, म्हणजे ऑलमोस्ट 3,880 पॉईंट बँक निफ्टी करेक्ट झालाय. मित्रांनो बँक निफ्टीचं पाठीमागील हिस्टॉरिकल करेक्शन जर बघितलं तर ते काय सांगते बघा मित्रांनो, 2021 बँक निफ्टीमध्ये जे करेक्शन आलं होतं या ठिकाणी वीकली चार्टवरती हे 18% बँक निफ्टीमध्ये करेक्शन आलं होतं. आणि मित्रांनो तुम्ही पब्लिक सेक्टर मधल्या बँक आणि प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँकचा इंडेक्सचा जर डेटा बघितला तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो अंडर परफॉर्मन्स आहे प्रायव्हेट बँकांपेक्षा पब्लिक सेक्टर मधल्या बँक मध्ये अलीकडच्या काही काळामध्ये, तुम्हाला तेजी येताना क्लिअरली दिसून येत आहे. पण अंडर परफॉर्मन्स असणारा सेक्टर जे आहे, जे नेक्स्ट बिग रॅली, ह्या रॅलीमध्ये ह्या सेक्टरचं योगदान सर्वात महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट ब्ल्यू चिप्स कंपन्या ज्या आहेत, क्वालिटी कंपनीज आहेत, जसं की HDFC बँक असेल, कोटक बँक असेल, ICICI बँक असेल, ज्या बँकामध्ये मित्रांनो ऑलरेडी माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मी तुम्हाला इथं डिस्क्लेमर देतोय, तुम्ही त्या स्टॉकमध्ये काय करू शकता सध्याच्या कंडिशनला इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण का हा प्रायव्हेट बँकांमधले लीडर स्टॉक आहे. आणि ह्या लीडर स्टॉकमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डेफिनेटली 100% अँड इन ऍव्हरेजली CAGR 20-25% रिटर्न जे आहे ते पुढल्या 3 वर्षांमध्ये देऊ शकता. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी बेसिसवर हे क्वालिटी स्टॉक जे आहे ते अक्युम्युलेट केले पाहिजे जे इंडेक्सचे लीडर आहेत. म्हणजे काय झालं, 2021 निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 18% करेक्ट झाला होता. त्यानंतर मित्रांनो पाठीमागचा परत जर डेटा बघितला तर या ठिकाणी सप्टेंबर 2020 मार्केटमध्ये जे करेक्शन आलं होतं त्यावेळेला देखील मित्रांनो लाईफ टाईम हाय पासून ते लो पर्यंत, लाईफ टाईम हाय ना, हाय टू लो जर डिस्टन्स चेक केला त्यावेळेला परत बँक निफ्टी इंडेक्स 19% काय झाला होता करेक्ट झाला होता. त्याच्या अगोदर मित्रांनो परत मार्केटमध्ये करेक्शन आलं होतं, COVID-19 नंतर जो काही लो तयार झाला होता बँक निफ्टीचा त्यानंतर परत एक मार्केटनं लो लावला होता, तो लो पण देखील मित्रांनो ऑलमोस्ट 21% आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 21% लो आहे. आणि हिस्टॉरिकल अजून जर बॅकला जाऊन चेक केलं तुम्ही साधारणतः 2019 बँक निफ्टीमध्ये जे करेक्शन आलं होतं ते पण ऑलमोस्ट 17% करेक्शन आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही परत या ठिकाणी
2018 बँक निफ्टीचं करेक्शन बघितलं ते करेक्शन परत 18% करेक्शन आहे आणि परत इकडे या ठिकाणी 2018 मध्ये जे बँक निफ्टी मध्ये करेक्शन होतं ते परत 15% असलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही हिस्टॉरिकल डेटा जर आतापर्यंत चेक केला मार्केटचा हा हिस्टॉरिकल डेटा तुम्हाला क्लिअरली इंडिकेट करतोय मित्रांनो या ठिकाणी की बाबा मार्केट जे आहे ते एन एन एव्हरेजली 10-15-20% बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी करेक्शन तुम्हाला देऊ शकतो. इव्हन तुम्ही या ठिकाणी 2016 जरी बँक निफ्टीचं करेक्शन बघितलं इथल्या हाय पासून इथपर्यंत ते पण ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी हाय पासून लाईफ टाइम हाय पासून 14% आहे. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो प्रत्येक वेळेला जो करेक्ट होतोय हे करेक्शन मित्रांनो किती टक्के आहे इथं परत 2016 करेक्शन जर बघितलं तर 31% बँक निफ्टी करेक्ट झाला होता. परत या ठिकाणी मित्रांनो 2013 जर विचार केला म्हणजे सेंटरमध्ये जे 2000 मोदी गव्हर्नमेंट याच्या अगोदर मार्केटमध्ये जे करेक्शन झालं होतं ते पण ऑलमोस्ट 32% झालं. म्हणजे बँक निफ्टीचं करेक्शन हे थोडं वाईड असतं निफ्टीशी तुलना करता. म्हणजे सध्याची कंडिशन जर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगची असेल करेक्शनचा असेल तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स पण किमान 17-18% जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी डाऊन साईडला जाऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला सध्याच्या कंडिशनला जर काही बँकिंग स्टॉक बाय करायचे असतील किंवा निफ्टी मधल्या काही कंपन्यांमध्ये बाईंग करायचं असेल किंवा क्वालिटी स्मॉल कॅप मिड कॅप किंवा अजून कोणत्या कंपन्या तुम्ही जर सिलेक्ट केलेल्या असतील ग्रोथ कंपन्या असतील व्हॅल्यू कंपन्या असतील किंवा ब्ल्यू चिप्स कंपन्या असतील किंवा काही सायकलिकल स्टॉक असतील ह्या सर्वच्या स्टॉक सर्व स्टॉक मध्ये तुम्हाला मित्रांनो या लेवलचं जर मार्केटमध्ये करेक्शन आलं निफ्टीमध्ये 10% आसपास आणि बँक निफ्टीमध्ये 17-18% जर करेक्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्यावेळेला स्टॉक मध्ये मित्रांनो जरूर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात बाईंग करा. आणि साधारणतः मार्केटमध्ये जे हायर साईडला रॅलीला सुरुवात होईल ही हायर साईड रॅली मार्केटमध्ये कधी दिसून येईल आपल्याला तर ही रॅली मित्रांनो साधारणतः जून 2022 पासून मार्केट जे अपट्रेंडला जाताना दिसून येईल. नसेल तर युपीचं इलेक्शन झाल्यानंतर तिथून मार्केटमध्ये एक अपट्रेंडला सुरुवात होईल. नसेल तर मित्रांनो जे सेंटरचं बजेट येणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये 1 फेब्रुवारीला त्या बजेटमध्ये जर खूप मोठ्या काही पॉझिटिव्ह सरप्राईज न्यूज जर कॉर्पोरेट सेक्टरसाठी आल्या असतील तर तिथून मार्केटचा बॉटम बनेल आणि तिथून मार्केट जे आहे ते हायर साईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हा डेटा पॉईंट जो आहे तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आणि तुमच्या लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी महत्वाचा आहे. याच्यावर तुम्ही जरूर विचार करा आणि त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी आहे ती सध्याच्या कंडिशनला काय करा मित्रांनो तुम्ही डिफाईन करा. मित्रांनो आपल्याला हा झाला पाठीमागचा सगळ्या गोष्टी बाबा ज्या पाठीमागच्या गोष्टी म्हणजे हिस्टॉरिकल डेटा ज्याच्या साह्याने तुम्हाला आता पुढची डिसिजन जे आहे ते इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात घ्यायचे आहे. मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हा चार्ट तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय तो कशाचा चार्ट आहे तर फ्रायडेचं जे ट्रेडिंग सॉरी एक्सपायरीचं जे ट्रेडिंग सेशन होतं त्या एक्सपायरी ट्रेडिंग सेशनला मी ह्या लेवल्स दिल्या होत्या. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एवढी मिनिंगफुल मुवमेंट भेटली नाही पण मिनिंगफुल जरी मुवमेंट भेटली नसली तरी आपल्या प्रीमियम ग्रुपवर आपण ऑलमोस्ट 3-4 कॉल दिले होते. त्यातल्या 3 कॉल मध्ये आपण ऑलमोस्ट मित्रांनो 250-300 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती कॅच केली होती. जबरदस्त बंपर फाडके छप्पर फाडके पैसा जो आहे तो तिथे आपण अर्न केला होता. हे पहिल्यांदा म्हणजे लिमिटेड रिस्क अनलिमिटेड रिवॉर्ड जो आहे तो आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये राहतो. आणि मे बी आपली अक्युरेसी बरीच लोक मला प्रश्न विचारतात व्हॉट्सअपला विचारतात कॉल करून विचारतात सर आम्हाला तुमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा आहे तुमची अक्युरेसी किती आहे. मित्रांनो मी माझी तुम्हाला स्पष्ट अक्युरेसी सांगतो माझ्या मी जे कॉल देतोय माझ्या टेलिग्राम चॅनलला तिथं स्टॉप लॉस आहे तो 20-25 जास्तीत जास्त 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो. अक्युरेसीचा जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर 55-60% आसपास किंवा 50-60% आसपास अक्युरेसी धरून चाला कारण की आपला स्टॉप लॉस खूप छोटा बँक निफ्टी मध्ये असतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपला जो रिवॉर्ड आहे ना तो ऑलमोस्ट एन एन एव्हरेज 100 पॉईंटचा रिवॉर्ड आहे आणि तो पण रिवॉर्ड 10 मिनिटांमध्ये 7-8 मिनिटांमध्ये आपण 100 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टी मध्ये कॅच करतो. कारण का बँक निफ्टी मध्ये जो मुमेंटम तयार होतो तो कॅच करण्याचा मोस्ट ऑफ टाइम आपण प्रयत्न करत असतो आणि तो ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आपला एसएल छोटा असल्यामुळे एसएल हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी वाढत असते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग तुम्हाला जर हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर तुम्ही जरूर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता काही अडचण नाही. मित्रांनो मार्केटचा ओआयचा डेटा सध्याला आपल्याला काय इंडिकेट करतोय हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल किंवा त्याचा विचार करावा लागेल. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये इकडे परत एक ही ट्रेंड लाईन जी आहे ते कंटिन्यू होताना तुम्हाला दिसून येते. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत बँक निफ्टी हायर साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक मिनिंगफुल अपसाईडला मूव्ह आपल्याला दिसून येणार नाही. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो सेम इकडे तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील इकडे एक शार्प ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट हायर साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये देखील तुम्हाला एक मिनिंगफुल अपसाईडला मुवमेंट जी आहे ती दिसून येणार नाही. म्हणजे मार्केट क्लिअरली एका डाऊन ट्रेंडमध्ये चाललेलं तुम्हाला या ठिकाणी
दिसून येते. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला निफ्टी बँक निफ्टीचा, तर बँक निफ्टीमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला काय झालं होतं नेमकं एक्झॅक्ट मार्केटमध्ये, तर मित्रांनो मार्केट ओपन झाल्या झाल्या मार्केटमध्ये पहिल्या एक अर्ध्या तासामध्ये फॉल आला आणि त्यानंतर मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे ते साईडवेज होतं, म्हणजे मार्केटनं हायर साईडला ब्रेक केलं ना लोअर साईडला ब्रेक केलं. आणि सोमवारचा डेटा मित्रांनो बँक निफ्टीसाठी परत हेच इंडिकेशन देतोय, कारण का शुक्रवार सुट्टी शनिवार सुट्टी रविवार सुट्टी तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे मार्केटनं कोणत्याही बिग पोझिशन जे आहे त्या मार्केटमध्ये एफआयच्या असतील किंवा स्मार्ट क्लिअरच्या अपलोड नाहीत. सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर मार्केटची दिशा जी आहे ती डिफाईन होईल बँक निफ्टीच्या. आतापर्यंत जो डेटा उपलब्ध आहे ग्लोबल क्यूज उपलब्ध आहेत डोमेस्टिक जे क्यूज आहे त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते सोमवारी फ्लॅट ओपन होणं अपेक्षित आहे किंवा न्यूट्रल राहणं अपेक्षित आहे. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा टेक्निकल डेटा असेल किंवा ऑप्शनचा डेटा असेल हा दोन्हीच्या दोन्ही वीक असलेला तुम्हाला दिसून येतो. आणि बँक निफ्टीचा जर आणि निफ्टीचं जर मित्रांनो तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप सध्याला काय सांगतंय हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. टेक्निकल सेटअप असं सांगते मित्रांनो बँक निफ्टीचं, बँक निफ्टी सलग 2 दिवस झालं काय झालंय 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. या पार्श्वभूमीवर मित्रांनो 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते या ठिकाणी बँक निफ्टीसाठी आता मॅग्नेटिकचं काम करणार आहे आणि पॉसिबल एक स्पाइक जे आहे ते 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे बँक निफ्टीमध्ये येऊ शकते किंवा नेक्स्ट रेस्ट जो आहे किंवा बँक निफ्टीचा नेक्स्ट सपोर्ट आता 37,000 जाताना तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय. आणि सध्याचं जे मार्केट आहे मित्रांनो 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज नुसार सेल ऑन राईजचं मार्केट बनलेलं आहे, म्हणजे प्रत्येक हायर साईडला मार्केट केल्यानंतर तुम्हाला सेलची ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते आयडेंटिफाय करायचे आणि ते पण सेलची ऑपॉर्च्युनिटी थोड्या टाइम फ्रेम साठी होल्ड करायचे. मार्केट जर तुमच्या ऑपोजिट साईडला चालला असेल तर तिथे जास्त वेळ थांबायचं. बँक निफ्टी निफ्टीचा जर विचार केला तर लास्ट ट्रेडिंग सेशनला परत एकदा निफ्टी मित्रांनो बरोबर एक्झॅक्ट 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टच केलंय आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जर निफ्टी क्लोज झाला तर निफ्टीसाठी मित्रांनो पुढला सपोर्ट आहे 17,131, म्हणजे निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी 17,000 जाण्याचा प्रयत्न त्या मंथली एक्सपायरीमध्ये जरूर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मेबी मित्रांनो शॉर्ट कव्हरिंगला जर सुरुवात झाली, काय सांगतोय मी, मार्केटमध्ये जर काही शॉर्ट कव्हरिंग होणार असेल तर मेबी ही प्रोबॅबिलिटी मित्रांनो सोमवारीच मार्केट शॉर्ट कव्हरिंग करण्याची शक्यता आहे, कारण का पाठीमागच्या काही दिवसाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला स्टडी केला तर बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये एक्सपायरी रिलेटेड मूव्ह ह्या एक्सपायरी यायच्या, त्यानंतर त्या बुधवारी यायला सुरुवात झाल्या आणि बुधवारच्या एक्सपायरी रिलेटेड मूव्ह ज्या आहेत त्या कुठे यायला लागल्या मंगळवारी यायला सुरू झाल्या. आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये मित्रांनो ह्या मूव्ह पाठीमागच्या मंथली एक्सपायरीच्या अगोदरच्या ज्या मूव्ह यायला लागल्या ह्या सोमवारच्या किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आल्या. मित्रांनो मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं जर सकाळी काय हालचाल नाही केली मोठी, मार्केट जर छोट्या रेंजमध्ये अडकलं आणि सेकंड हाफ मध्ये जर मार्केटमध्ये जर एक डायरेक्शनल मूव्ह सुरू झाली तर ही डायरेक्शनल मूव्ह तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 2 ते 2.5% अपसाईडला किंवा डाऊन साईडला घेऊन जाऊ शकते. निफ्टीमध्ये देखील ही मुव्हमेंट इतकी तुम्हाला अपसाईडला किंवा डाऊन साईडला घेऊन जाऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात. डायरेक्शनल मूव्ह आणि माझा जो इशारा आहे तो कुठल्या साईड आहे अपसाईडला आहे. जर शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये होणार असेल तर मार्केट पडायचं नसेल तर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग सोमवारी किंवा मंगळवारी येणं आपल्याला अपेक्षित आहे. अदरवाईज मार्केटमध्ये जर मुव्हमेंट नाही आली मार्केट जर सेलिंग प्रेशर मध्ये राहिलं आणि ही एक्सपायरी जर मित्रांनो 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली जर क्लोज झाली निफ्टी बँक निफ्टी तर मित्रांनो मार्केट 100% गॅरंटेड 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज किंवा मी ज्या युट्यूबच्या थंबनेल मध्ये ज्या लेवल्स लावलेत हिस्टॉरिकल डेटाच्या ज्याच्यानुसार निफ्टीमध्ये 10% आसपास करेक्शन आणि बँक निफ्टीमध्ये 17 ते 18% करेक्शन जे आहे ते डेफिनेटली तुम्हाला स्क्रीनवरती ह्या आठवड्यामध्ये डिसिजन होणार आहे त्याचं हे करेक्शन होणार का न होणार. आणि प्रोबॅबिलिटी जी आहे टाइम वाईज आणि प्राइस वाईज करेक्शनचा टाइम आहे त्यामुळे हे करेक्शन येणाऱ्या कालखंडात दिसणार आहे आणि तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे हे पहिल्यांदा लक्षात. मग मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टी निफ्टीवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू तुम्ही कुठून बुलिश ठेवू शकता हे आपण काय करू समजून घेऊ. मित्रांनो ह्या लेवल्स काढण्यासाठी ज्या मी लेवल तुम्हाला शेअर करतो ह्या लेवल्स कशा काढल्या जातात हे पण तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो ह्याच्यासाठी मी जास्त तर मोठं टाइम फ्रेम वापरतो. मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये खरंच काम करायचं असेल मार्केटला जर शिकायचं असेल तर कधीही तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर काम करू नका, मोठ्या टाइम फ्रेमवर मार्केटमध्ये काम करा. तुम्हाला मोठं टाइम फ्रेम क्लिअर इंडिकेशन जे आहे ते मार्केटचं देण्याचं काम करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर काम करायचं आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना तुम्ही कोणतेही टाइम फ्रेम ठेवू शकता त्याची काही अडचण नाही. आपल्या लेवल्स महत्वाचे. मित्रांनो मला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या ठिकाणी निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा निफ्टीचा बुलिश व्ह्यू माझा कुठून असेल मार्केटमध्ये तर हा बुलिश व्ह्यू असेल माझा मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवरती साधारणतः ओके 17,810 वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत मी निफ्टीवरती बुलिश असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टी मला बाय करायचं, कुठून निफ्टी बाय करायचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बाय
अबाव 17,810 निफ्टी बाय करा 17,852 हे पहिले टार्गेट भेटेल 17,892 हे दुसरे टार्गेट भेटेल 17,918 हे दुसरे टार्गेट भेटेल 17,956 हे दुसरे चौथे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 17,990 हे टार्गेट जे ते सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टीवरती भेटू शकतं टार्गेट छोटे छोटे टार्गेट ठेवून मित्रांनो काम करा कधी तुम्ही तिथं तुम्हाला डेफिनेटली मार्केटमध्ये बेनिफिट होईल आणि मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टीला कुठून सेल करायचं तुम्हाला तर मित्रांनो निफ्टी जो सेल जो आहे तो सेल करायचा आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 17,682 च्या खाली निफ्टी सेल करायचा आहे निफ्टी सेल कुठून निफ्टी सेल करायचा निफ्टी सेल बिलो 17,682 च्या खाली निफ्टी सेल करा 17,650 हे पहिलं टार्गेट भेटेल 17,650 हे पहिलं टार्गेट भेटेल 17,610 हे टार्गेट भेटेल 17,580 हे टार्गेट भेटेल 17,540 हे टार्गेट भेटेल आणि 17,500 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये दिसू शकतं किंवा ते लेवल तुम्हाला स्क्रीनवरती येताना दिसून येतील त्यासाठी ह्या लेवलवरती काय करायचं मित्रांनो तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये थोडं काळजीपूर्वक जो आहे तो ट्रेड टाकायचा आहे ह्या लेवल काय करा नोट करून ठेवा आणि मित्रांनो मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी ह्या लेवल्स काम करणार पण प्रोबॅबिलिटी जे म्हणल्या ना ऑप्शनचा जो डेटा आहे बँक निफ्टीचा विशेषतः निफ्टीमध्ये मित्रांनो वीकनेस जो आहे तो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून इन्क्रीज होण्याची शक्यता आहे आणि मार्केट जर या लेवलच्या खाली जर निघालं तर इकडे जरूर तुम्ही पुट साईडला पोझिशन घ्या आणि मार्केट जर ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून हायर साईडला चाललं साधारणतः 17,800 जवळ तर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग घेऊन मार्केट या ठिकाणी 18,000 पण 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं कारण का मोठ्या टाइम फ्रेमवर मित्रांनो मार्केटने ज्या पद्धतीने हे लो तयार केले होते हायर साईडला त्या सर्व लोच्या खाली आता मार्केटने काय केलं परत एकदा क्लोजिंग केलंय म्हणजे पाठीमागचे जे दोन लो होते अपट्रेंडचे इकडं एक अपट्रेंड सुरू होता ह्या अपट्रेंडचा या ठिकाणी ब्रेकआउट जो आहे तो इथून मार्केट या ठिकाणी खाली डाऊन साईडला आले आणि हे मार्केट कुठं येऊन थांबले तर या ठिकाणी मित्रांनो ही जी नोव्हेंबर सिरीजची सुरुवात झाली होती त्या लोच्या जवळ आले मग प्रोबॅबिलिटी जी बनते ना ते काय बनते प्राइस एक्शन नुसार किंवा हिस्टॉरिकल प्राइसचं जे रिपिटेशन होतं त्यानुसार मार्केट एकदा जरूर ह्या लेवलला किंवा हा जो लो आहे 17,613 ह्याला रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग करावं लागेल कारण सोमवारचं ट्रेडिंग सेशन थोडं जास्त वोलाटाईल राहण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर बँक निफ्टीवरती कुठून ट्रेड घ्यायचा आहे तर सोमवारी मला मित्रांनो बँक निफ्टी बाय करायचा आहे बँक निफ्टी बाय अबॉव कुठून बँक निफ्टी बाय करायचं कारण का मित्रांनो एचडीएफसी बँक खूप स्ट्रॉंग आहे एचडीएफसी बँकेमध्ये जोपर्यंत सेविंग येत नाही ना तोपर्यंत मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये सेविंग प्रेशर वाढणार नाही 38,216 वरून बँक निफ्टी बाय करा 38,480 हे पहिलं टार्गेट भेटेल 38,610 हे दुसरं टार्गेट भेटेल 38,900 हे तुम्हाला दुसरं चौथं तिसरं टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसणार आहे हायर साईडला कधी 38,216 जोपर्यंत बँक निफ्टी वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बुलिश होऊ ठेवत नाही प्रत्येक हायर साईडला मार्केट ज्या ज्या वेळेला जाईल त्या त्या वेळेला तुम्हाला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केटमध्ये आयडेंटिफाय करायची आहे आणि बँक निफ्टीला मग सेल कुठून करायचा मित्रांनो तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर बँक निफ्टी जर सेल करायचं असेल ना तर साधारणतः बँक निफ्टीचं सेलिंग बनते मित्रांनो या ठिकाणी लोअर साईडला थोडं रिस्ट्रिक्टेड डाऊन साईड बँक निफ्टीमध्ये दिसते 37,803 च्या खाली बँक निफ्टी सेल करा बँक निफ्टी सेल बिलो 37,803 च्या खाली बँक निफ्टी सेल करा 37,510 पहिलं टार्गेट भेटेल 37,420 हे दुसरं टार्गेट भेटेल आणि 37,210 हे तुम्हाला टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 36,980 पण टार्गेट काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये दिसू शकतं मार्केटमध्ये जर एक शार्प फॉल आला किंवा स्पाईक आली तर त्या लेवलपर्यंत मार्केट जरूर जाऊ शकतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद थँक्यू